शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र, शेतकरी संघटनेची 19वी ऊस परिषद ही जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरती त्या ऊस परिषदेवरती महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या संपूर्ण सोशल डिस्टन्सिंगचा पालन केलं पाहिजे ही ऊस परिषद आम्ही विक्रमसिंह मैदानावरती घेतो। प्रशासनाला आदरणीय राजू शेट्टी यांच्या वतीनं या संघटनेचा प्रमुख कार्यकर्त्यांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये या ऊस परिषदेविषयी उत्सुक केले किंवा काय विनंती केलेली आहे ऊस परिषदे संदर्भात? स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेण्याबाबत परवानगीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेला होता, परंतु करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अशी परिषद घेणं किंवा सभा घेणं योग्य होणार नाही, कारण याबाबत केंद्र शासन तसंच महाराष्ट्र शासनाच्याही कोणत्याही सभा मेळावे परिषदा सार्वजनिक ठिकाणी घेण्यास बंदी आहे। त्याच्यामुळे अशी परवानगी ऊस परिषद घेण्यास देता येणार नाही असं त्यांना सांगून ही ऊस परिषद त्यांनी ऑनलाईन पद्धतीने घ्यावी आणि काही निवडक लोकांच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रम करावा आणि एखाद्या हॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून तिथून सगळ्या महाराष्ट्राला किंवा देशाला ती ऑनलाईन परिषद पाहता येईल आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचं त्यांना पोहोचण्याचं साधनही उपलब्ध होईल अशी विनंती मी त्यांना केलेली आहे आणि मला वाटते की ती विनंती त्यांना पटलेली पण आहे, त्याप्रमाणे ते निर्णय घेतले। कलेक्टरने आवाहन केलं आहे काय नेमकी आता स्वाभिमानीची भूमिका असणार आहे? स्वाभिमानी अजूनही घेण्यावर ठाम आहे का ऊस परिषद? 2 नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19वी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरती घेण्याचं पूर्णपणे नियोजन झालेलं आहे। त्या संदर्भामध्ये जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय देसाई साहेब यांना ऊस परिषदेला परवानगी मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो, पण कलेक्टर साहेबांनी आम्हाला विनंती केली की 100 वर्षाची परंपरा असणारा शिवसेनेचा दसरा मेळावासुद्धा ऑनलाईन घेतला गेला आणि तुम्हीसुद्धा ही ऊस परिषद ऑनलाईन घ्यावी कारण समाजाच्या भल्यासाठी या ऊस परिषदेचं व्यासपीठ तुम्ही उभं केलेलं आहे। त्या अनुषंगानं मी आत्ताच राजू शेट्टी साहेब यांच्याबरोबर चर्चा केली, संघटनेचे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातले सगळे सन्माननीय पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि या चर्चेतून 2 नोव्हेंबरला ऊस परिषद ही होणारच, पण ती ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डन जयसिंगपूर या ठिकाणी व्हर्च्युअल ऑनलाईन पद्धतीनं ही ऊस परिषद घेतली जाईल। मीडियाला माझी विनंती आहे की या ऊस परिषदेवरती या महाराष्ट्रातल्या नव्हे तर संपूर्ण देशातल्या ऊस उत्पादकांचं भविष्य ही ऊस परिषद ठरवत असते, तेव्हा ही ऊस परिषद ऑनलाईन या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल याची जबाबदारी मी तुमच्या खांद्यावरती सोपवतो आहे। तुम्ही यावेळेला आम्हाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सहकार्य करावं ही आमची अपेक्षा आहे। तोपर्यंत कोल्हापुरातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला एकही साखर कारखाना चालू करू आम्ही देणार नाही। पहिल्यांदा ऊस परिषदेमध्ये ऊसाच्या दराचा निर्णय होईल, त्या ऊसाच्या दरावरती जिल्ह्याचे कलेक्टर आणि त्या त्या ठिकाणचे मंत्री पालकमंत्री यांच्यासोबत चर्चा होतील, साखर कारखानदारांच्या बरोबर चर्चा होतील आणि त्या चर्चेतून मार्ग निघाल्यानंतरच ऊसाची धुराडी पेटली जातील। अजूनही सामाजिक बंधनं पाळून सामूहिक संसर्ग होऊ नये याची दक्षता बाळगून आम्ही अजून रस्त्यावर उतरलेलो नाही, याचा अर्थ आम्ही शांत बसलो आहे अशातला भाग नाही। कलेक्टर साहेबांना आत्ताच आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही दक्षता पाळलेली जरी असली तरी प्रशासनाचं आम्हाला सहकार्य पाहिजे, कोणत्याही प्रकारे
दोन तारखेच्या ऊस परिषदेमध्ये निर्णय झाल्याशिवाय एकही साखर कारखान्याचं धुराडं पेटवू नये. जर पेटवण्याचा प्रयत्न केला तर गाठ स्वाभिमानीशी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. FRP ची रक्कम